नमस्कार, मी शुभांगी, स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये। आज आपण अगदी 15 मिनिटात रव्याचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, मुलांच्या लहान भुकेसाठी तुम्ही हे लाडू अगदी झटपट बनवू शकता। अगदी वेगळ्या प्रकारचे आहेत आणि खूप टेस्टी लागतात। चला तर मग सुरू करूया। तर रव्याचे झटपट लाडू करण्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅन चांगला गरम होऊ द्यायचा, त्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आहे। साधारण 2 टेबलस्पून तूप इथे मी टाकलेलं आहे। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये रवा टाकायचा आहे। मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून त्याला बारीक करू शकता। तर गॅसची फ्लेम ही मंद आचेवर आहे आणि मंद आचेवरच हा रवा जो आहे आपल्याला 5 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे। तर रवा आपल्याला जास्त लाल रंगावर वगैरे भाजायचा नाही आहे, फक्त 5 मिनटं रवा भाजायचा आहे। तर तुपामध्ये रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, त्याचबरोबर रवा जो आहे कोरडा कोरडा वाटला पाहिजे नाही, तुपामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये तूप पाहिजे। जर रवा कोरडा कोरडा वाटत असेल तर तूप परत टाकू शकता। तर इथे कंप्लीट 5 मिनटं झालेले आहे, रव्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे। आता यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत, जे घरामध्ये उपलब्ध असतील ते टाकू शकता। तर इथे मी थोडेसे बदाम, पिस्ता आणि किशमिश टाकलेली आहे। तर अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स देखील आपण रव्यासोबत भाजून घेतल्याने त्याची चव देखील अजून वाढते, ते छान कुरकुरीत लागतात। आता यामध्ये 1 टेबलस्पून एवढी मिल्क पावडर टाकायची आहे। घरामध्ये उपलब्ध असेल तर नक्की टाका, यामुळे लाडूची चव अजून वाढते। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत गॅसची फ्लेम मंद आचेवरच ठेवायची आहे। आता यामध्ये साखर टाकायची आहे। तर मी इथे 1/2 वाटी एवढी साखर घेतली होती, त्यातलीही 1 टेबलस्पून एवढी साखर उरवून ठेवलेली आहे। कारण लहान मुलांसाठी लाडू बनवत आहे त्यामुळे जास्त गोड मला बनवायचे नाही आहेत। तर 1 वाटी रव्यासाठी तुम्ही 1 वाटी साखर देखील टाकू शकता, तुम्ही तुमच्या आवडीने गोडाचं प्रमाण ठरवू शकता। तर मंद आचेवरच साखर देखील रव्यासोबत 3 ते 4 मिनटं आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर नॉनस्टिक पॅन असल्याने साखर जी आहे खाली अजिबात लागत नाही, तरी देखील सारखं हलवत राहायचं आहे। तर अशा प्रकारे साखर रव्यासोबत भाजल्याने खूप टेस्टी लाडू बनतात। इथे मी चिमूटभर मीठ टाकलंय। कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव अजून वाढते, तुम्हाला आवडत असल्यास टाकू शकता। त्याचबरोबर इथे मी 1/2 टीस्पून एवढी विलायची पावडर टाकलेली आहे। तर रव्यासोबत साखर भाजत मला इथे कम्प्लीट 4 मिनटं झालेले आहेत। तर सुरुवातीपासून आतापर्यंत कम्प्लीट 9 मिनटं झालेत। आता यामध्ये साय किंवा दूध टाकायचं आहे। तर मी इथे साय आणि घट्टसर दूध टाकलेलं आहे 1/2 वाटी। तर हे रव्याचं मिश्रण चांगलं भिजलं पाहिजे एवढं दूध किंवा साय आपल्याला यामध्ये टाकायची आहे। तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम देखील यूज करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर साधारण 1 मिनटं हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी गॅस बंद केला आहे। कम्प्लीट 10 मिनटं लागले या सर्व प्रोसेसला। आता गॅस बंद करून यावर झाकण ठेवून 5 मिनटासाठी याला असंच राहू द्यायचं आहे, म्हणजे त्या स्टीममध्ये आपला रवा छान फुलून येतो। आता कम्प्लीट 5 मिनटं झालेले आहेत आणि लाडूच्या मिश्रणाला चांगली वाफ लागलेली आहे। मिश्रण चांगलं सॉफ्ट झालंय, नरम झालेलं आहे। आता हे वेगळ्या ताटामध्ये मी काढून घेतले। हलक्याशा नरमशा गाठी असतात, त्या हातानेच मोडून काढायच्या आणि लाडू वळायचे आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारानुसार लाडू छोटे मोठे बांधू शकता। झटपट लाडू बांधल्या जातात, अजिबात त्रास वगैरे होत नाही लाडू वळायला। तर या लाडूमध्ये आपण साखर जी आहे डायरेक्ट रव्यामध्ये भाजतो, त्यानंतर दूध किंवा साय टाकून थोडीशी साखर जी आहे वितळायला लागते, त्यानंतर तिला वाफ दिल्याने साखर वितळते। पण हलके हलके साखरेचे दाणे तसेच राहतात, ते लाडू खाताना दाताखाली आले की खूप भारी लागतात। नक्की अशा प्रकारचे लाडू ट्राय करून बघा। तर हे लाडू तुम्ही फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस स्टोअर करून देखील ठेवू शकता, अजिबात खराब होत नाहीत। तर मस्त चवीचे झटपट तयार होणारे अशा प्रकारचे रव्याचे लाडू नक्की करून बघा। मुलांच्या छोटे भुकेसाठी अगदी झटपट तुम्ही हे लाडू बनवू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।